नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण या ठिकाणी बघतो आहोत पोस्टमन एम टी एस भरती दोन हजार वीस आणि याच्यातला एक महत्त्वाचा विषय जो की पेपर वन आपल्याला माहीत आहे पेपर वनमध्ये जी के नावाचा जो घटक आहे याच्यामध्ये तीस गुण आपल्याला माहीत आहेत की तीस गुणांसाठी जी के आहे मित्रांनो या तीस गुणांमध्ये एक इथिक्स नावाचा घटक आहे बघा ज्याला आपण नैतिकता म्हणतो एक हा तीन पासून ते सहा मार्कांपर्यंत येऊ शकतात यावरील प्रश्न म्हणजे जुने जर तुम्ही पेपर्स बघितले तर कमीत कमी तीन आणि मॅक्झिमम सहा सात पर्यंत सुद्धा ही संख्या गेलेली आहे आणि याच एक मुद्दा लक्षात घ्या मराठीमध्ये तुम्हाला नैतिकतेवर पोस्टमन भरतीसाठी लेक्चर्स भेटत नाही किंवा कोणीही त्या ठिकाणी शिकवलेलं आपल्याला दिसत नाहीये ना यूट्यूबला अवेलेबल आहे ना कुठे अवेलेबल आहे मित्रांनो या ठिकाणी मी हिंदीमधून मराठीमध्ये अनुवादित करून हे मटेरियल तुमच्यासाठी उपलब्ध करतो आहेत आणि त्याच्यावर मी चर्चा घडवून आणणार आहे म्हणजे जुने प्रश्न जे आलेले आहेत आपल्याला त्या प्रश्नांच्या अनुषंगाने या ठिकाणी नैतिकता हा घटक करावा लागतो आणि तुम्हाला मी याच्या ह्या पी डी एफसुद्धा देणार आहे आपलं जे एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर काही पी पी डी एफ या फ्री असेल आणि इतर ज्या काही सर्व पी डी एफ्स आहेत त्या आपला जो पोस्टमनचा कोर्स आहे जो तुम्हाला ॲप्लिकेशनला भेटेल ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी खाली देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी जाऊन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा फ्रीमध्ये सुद्धा तुम्हाला काही डेमो नैतिकतेच्या कॉपीज भेटतील आणि कोर्समध्ये काही भेटतील ओके तर हे नैतिकतेचं मटेरियल तुम्हाला नीट वाचावं लागेल याच्या नोट्स मी काढतो आहे त्या तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न होईल सर्व कोर्सच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना या नोट्स भेटतील ओके okay, आणि इतरही विद्यार्थ्यांना काही प्रमाणात एक त्या ठिकाणी कशा पद्धतीचा याचा अभ्यास करावा लागेल त्याच्यासाठी आपण ॲप्लिकेशनला काही पी डी एफ या फ्री देणार आहोत आता नैतिकताबद्दल काय काय माहीत असलं पाहिजे आपल्याला आजचं लेक्चर हे आपलं लेक्चर वन आहे नैतिकतेच्या बाबतीत आपण बेसिक बघायचं आहे की नैतिकता नेमकं कशाला म्हणायचं नैतिकतेवर कशा पद्धतीचे प्रश्न okay, येतात ओके बघा इथे म्हटलेलं आहे स्वतःच्या वागण्यावर स्वतःच घालून घेतलेले किंवा अमुक गोष्ट अशीच केली पाहिजे अशा अर्थाचा जो समाजाचा आग्रह आहे त्याला नैतिकता म्हणायचं मित्रांनो नैतिकतेचा संबंध हा समाजाशी आहे नैतिकतेचा संबंध हा वागण्याशी आहे नैतिकता हिचा संबंध हा धर्माशी सुद्धा आहे हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल प्रश्न आले मी आपल्या मागील एका टेस्टमध्ये नैतिकतेवर तीन ते चार प्रश्न टाकले होते आपले हिंदीमधील जे इतर डिपार्टमेंटचे पेपर आहेत म्हणजे पोस्टाचे हिंदीमधील जुने झालेले पेपर्स त्याच्यामधले काही त्या ठिकाणी मी भाषांतरित करून मराठीमध्ये प्रश्न घेतले होते आपल्या जे केच्या टेस्टमध्ये मग तुम्हाला ती व्याख्या माहीत असली तुम्हाला कळत आहे समाज इथे महत्त्वाचा आहे वागणे महत्त्वाचं आहे काही स्वतः घातलेली बंधनं पॉझिटिव्ह बंधनं म्हणतो मी निगेटिव्ह नाही ती महत्वाची चर्चा माझे लेक्चर्स तुम्ही शेवटपर्यंत सगळे लेक्चर्स बघा नैतिकतेचे तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही हे लक्षात घ्या आता आता इथे बघा मुद्दा असा आहे की समाजाचा आग्रह मान्य आहे मात्र स्वतः स्वतःवर घालून घेतलेली बंधनं हे सुद्धा या ठिकाणी महत्वाची आहे बघा अमुक एक गोष्ट करणे अथवा न करणे माझ्या तत्वात बसते असे आपण सांगतो बरोबर आहे एखादं म्हणतो चला मला हे आवडतं किंवा मी अशा पद्धतीने वागतो मला हेच माझं माझ्या आचरणामध्ये हेच बसतं मी कोणाचं काही ऐकणार नाही किंवा मी फक्त याच व्यक्तीच ऐकेल हे जे आपण म्हणतो ना मित्रांनो त्या ठिकाणी नैतिकतेशी त्याचा संबंध असतो म्हणजे बघा इथे आपण म्हणतो आपल्या बुद्धीनुसार आपण अमुक पद्धतीने वागण्याचे ठरवतो याला आपण सदसद विवेक बुद्धी असाही शब्द वापरले होते त्याच्यासाठी ओके तसे वागणे आपल्या दृष्टीने नैतिकतेने वागणे असते म्हणजे एखादा व्यक्ती त्या ठिकाणी समजा शाकाहारी असेल त्याच्या मनात फिक्स भरलेलं असतं की अरे शाकाहार आरोग्यासाठी चांगला आहे आणि ती बेस्ट आहे एखादा मांसाहारी असेल तर तो काय म्हणतो नाही नाही त्याच्यामध्ये मांसाहारामध्ये पौष्टिक घटक आहे ते आरोग्यासाठी चांगला आहे त्याची त्याची नैतिकता शाकाहारी व्यक्तीची आपली वेगळी नैतिकता आहे मांसाहारी व्यक्तीची आपली स्वतःसाठीची वेगळी नैतिकता आहे आणि मग आपल्या तत्वाविरुद्ध जर आचरण कोणी करत असेल तर ते आपल्याला मान्य होत नाही ओके एखादा आस्तिक माणूस असेल देवावर विश्वास ठेवणारा माणूस आहे आणि त्याला एखादा ये नास्तिक येऊन भेटला की मला मी देवाला मानत नाही वगैरे ते कसं पटेल होते आस्तिक माणसाला नाही पटणार ओके त्याच्यामुळे प्रत्येकाची आपली आपली तत्व असतात आणि या तत्वांचा नैतिकीशी संबंध असतो ओके आपल्या आपल्या तत्त्वाच्या विरोधात जे कोणी वागतंय ते आपल्याला अनैतिक वाटण्याची शक्यता असते कळत न कळत आपल्याला नैतिकतेचा आग्रह इतका वाढत जातो आपला की समोरच्याने सुद्धा आपल्याला जे वाटतं तसंच वागावं असं आपल्याला वाटायला लागतं म्हणजे आपण काय म्हणतो आपल्या समोर समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीसमोर या ठिकाणी महात्मा गांधीजींचा आदर्श आहे एखाद्या व्यक्तीसमोर समजा सुभाषचंद्र बोसांचा आदर्श आहे मग ज्यांच्या समोर जसे आदर्श आहेत ना तसे ते लोक वागणार तो नागरिक वागणार आणि त्याला वाटणार की इतरांनी सुद्धा माझ्या पद्धतीने वागावं मात्र इतरांची जर त्या ठिकाणी मेंटेलिटी वेगळी असेल तर तो तसा वागणार नाही म्हणजे आपण आपल्या बुद्धीप्रमाणे त्या समोरच्याने वागावं असं आपल्याला वाटत असेल तर त्यात तुमची चूक नाहीचे मात्र समोरचा हा त्याच्या बुद्धीप्रमाणे वागतो हा मुद्दा लक्षात घ्या बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे की या आपण अंगीकारतो आपल्या कल्पना ते अंगीकाराने बुद्धीचा वापर करून असेल तर त्यात गैर काही नाही बघा इथे बुद्धीचा वापर तुम्हाला जो सदसद विवेकबुद्धी हा शब्द वापरला हा महत्त्वाचा ह्या प्रश्नामध्ये विचारला गेलेला शब्द आहे धर्म हा शब्द याच्यावर प्रश्न विचारला आहे हे गैर नाही पहा आपण कुठलाही विचार न करता जर अंधविश्वासातून जर तुमच्या मनामध्ये काही म्हणजे अंध गोष्टी जर तुमच्या मनात तयार झाल्या चुकीच्या आणि तुम्ही जर त्यालाच नैतिक मानायला लागले तर मात्र चुकी ते चुकीचं होऊन जातं त्याच्यातून काही चुका होऊ शकतात आणि भविष्यामध्ये तुमच्या पदरी नैराश्य येऊ शकतं हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे मग आता मग आपल्याला ठरवायचं आहे की बाबा खरोखर नैतिकता म्हणजे नेमकं काय मग बरोबर आहे का कारण की तुम्ही म्हणतायत मला जी वाटतं ते मा म्हणजे तुमच्या मनामध्ये जे काही विचार आहे आदर्श आहेत ते तुम्हाला योग्य वाटत आहेत मात्र ते वैश्विक दृष्टिकोनातून योग्य आहे का ओके हा मुद्दा फार महत्वाचा असतो तुम्ही नैतिकतेने वागतायत का ते कसं ठरवायचं त्या बाबी फार महत्त्वाच्या आहेत त्याच्यामागं मग काही कायदेशीर बाबीसुद्धा आहेत ओके बघा आता आणि काही कायदेशीर नसलेल्या बाबीसुद्धा आहेत इथे वाक्य बघा फार महत्वाचे वाक्य आहे ते कित्येकदा नैतिक वागणे हे कायदेशीर असेल असे नाही मित्रांनो लक्षात घ्या काही वेळेस नैतिक दृष्टिकोनातून तुम्ही वागतायत चांगलं वागतायत मात्र ते काही वेळेस कायद्यात बसणारं नसतं आणि काही वेळेस तुम्ही कायद्यानुसार वागतात मात्र ते नैतिक दृष्टी अयोग्य सुद्धा असू शकतं हे लक्षात घ्या इथे काय म्हणलंय नैतिक असेलच असे नाही याचा अर्थ नैतिक नसेल असं म्हटलेलं आहे मग मा तुम्ही म्हणाल की कायदेशीर वागणं योग्य की नैतिक वागणं योग्य मित्रांनो दोन मुद्दे आणि हे हे व्यवस्थित नीट लक्ष देऊन ऐका मी जे तुम्हाला या कन्सेप्ट क्लिअर करतोय कारण की पोस्टमन भरतीच्या विद्यार्थ्यांना आहे ना या नैतिकतेबद्दल काही माहीत नाहीये कोणी काहीतरी सांगतं चुकीचं किंवा काही म्हणतात नाही नाही ते तेवढे तीन चार मार्क्स मी बाजूला ठेवून देतो अंदाजे काहीतरी टोले मारेल तसं चालणार नाही आहे थोडं समजून घ्या थोडा वेळ द्या जास्त म्हणत नाही मी सात आठ लेक्चर्स घेणार आहे याच्यावर माझं जे पंधरा वीस पानांच्या नोट्स आहेत ना त्याच्यावर मी एक सात आठ लेक्चर्स घेणार आहेत मात्र त्याच्यामध्ये तुमचे ते जे काही मार्क्स असणार ते पक्के होणार तुमचे आता बघा कायदेशीर वागणे आणि नैतिक वागणे दोन्ही दोन्हीच्या ठिकाणी योग्य असू शकतं मात्र नैतिकचे नैतिकतेच्या दृष्टिकोनातून काही वेळेस कायदा अयोग्य असू शकतो काही वेळेस कायद्याच्या दृष्टिकोनातून नैतिकता अयोग्य असू शकतो मग प्रश्न तयार होतो हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला असे प्रश्न येतील की नैतिकता जास्त महत्वाची मानायची की कायदा जास्त महत्त्वाचा मानायचा काय कायदेशीर वागणं जास्त महत्त्वाचं आहे की नैतिकतेने वागणे जास्त महत्त्वाचं आहे आता बघा कायद्याबद्दल बोलतोय मी कायद्याचे राज्य कायदेशीर वर्तणूक याला लोकशाहीमध्ये महत्त्व आहे मात्र त्याचसोबत समाजासाठी ते आवश्यक आहे हे आपल्यावर बिंबवलेले आहे ते लक्षात घ्या त्यामुळे काय होतं कित्येकदा आपण आपली वर्तवणूक केवळ बेकायदेशीर होत नाही ना हे बघतो म्हणजे आपल्या काय असतं आपण नैतिकतेपेक्षा कायद्याला महत्व देतो बरोबर आहे का आणि याच्यामध्ये मग नैतिकतेचा बळी जाऊ शकतो पण आपण ही तडजोड सहज करत असतो मात्र आपण अनैतिक वागत आहोत असे आपण कधीच मान्य करत नाही हे एक हे एक महत्वाचं या कारण की मित्रांनो दोन गोष्टी आहे दोन गोष्टी लक्षात घ्या बेकायदेशीरपणा आणि अनैतिकता याच्यामध्ये प्रचंड फरक आहे हे आपल्याला कळतच नाही हे आधी लक्षात घ्या ओके आपण जाणत नाही ते म्हणून आपल्याला ते अनैतिक वाटत नाही एखादी गोष्ट आपण चुकीची करतो एखाद्याला कायद्याचं ज्ञान नसेल तो कायदा मोडतो मात्र त्याला कळत नाही एखाद्या वेळेस आपण एखाद्या ठिकाणी थुंकतो बघा सार्वजनिक ठिकाणी आता तुम्ही खेडेपाड्यात गेले किंवा एखादा अज्ञान व्यक्ती असेल किंवा चांगल्या व्यक्तीला माहीत नसेल बाबा कायद्यात त्या थुंकण्याला सुद्धा शिक्षा आहे तर त्याला ते चुकीचं वाटणारच नाही ना ओके ते लक्षात घ्या या ठिकाणी आता मुद्दा पुढे असा येतो कायदा झाला की कायदेशीर काय आणि बेकायदेशीर काय यात फारसा संभ्रम राहत नाही कायदा जर झाला था। तर कारण की एकदा कायदा झाला की मग आपण त्याला काय मानतो त्याला कायदेशीरच मानतो आपण परंतु नैतिक काय आणि अनैतिक काय याचा क्षणोक्षणी संदर्भ बदलत असतो मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे कायद्यामध्ये सगळ्या गोष्टी लिखित असतात नैतिकमध्ये सगळं लिखित असेल किंवा त्याला असं कायद्यासारखं स्वरूप नसतं नैतिकता ही बदलत जाते कालानुसार असेल त्या ठिकाणी याच्यानुसार आहे ती धर्मानुसार बदलत जाते आणि स्थलानुसार सुद्धा बदलत जाते मग आपण तेवढा विचार करण्याची तसदी मात्र घेत नाही सोयीस्कररित्या कायदेशीर तेच नैतिक आहे आणि बेकायदेशीर ते अनैतिक आहे अशी समजूत आपण करून घेतो आणि आपला तिढा वाढत जातो तो सुटेलच असा नाही मित्रांनो फार महत्वाचा मुद्दा आहे तुमच्यासमोर चार शब्द फिरतायत सध्या एक कायदेशीर त्याचा विरुद्धार्थी बेकायदेशीर दुसरा नैतिक आणि त्याच्या विरुद्धार्थी अनैतिक या चारही मुद्दे तुम्हाला नीट कळाले पाहिजे ओके हे चारही मुद्दे तुम्हाला नीट कळाले पाहिजे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी प्रभावीपणे घेण्याचा प्रयत्न करू या लेक्चरमधून मला तुम्हाला मुद्दा एवढाच सांगायचा आहे किंवा याच्यातून आपल्याला एवढंच घ्यायचं आहे की बाबा कायदेशीर हा एक घटक असतो आणि नैतिक हा एक घटक असतो ओके कायद्यात रूपांतर झालं त्याला एक परफेक्ट असा संदर्भ असतो मात्र नैतिकतेला कोणताही संदर्भ नसतो ते त्या ठिकाणी त्याचे संदर्भ बदलू शकतात या बाबींवर आपल्याला या ठिकाणी फोकस करावा लागेल चला तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण एक थोडक्यात प्रास्ताविक द्या या ठिकाणी बघितलं आपण याच्यावर काही प्रश्नत्रिका सेपरेटली बनवणार आहोत नैतिकतेवर ते, ते आपण तुमच्या कोर्सच्या विद्यार्थ्यांच्या सोडवून घेणार आहोत तुमचे त्या ठिकाणी प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस शंभर टक्के वाढतील ओके चला या पी डी एफसाठी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपलं खाली टेलिग्राम लिंक लिंकसुद्धा आहे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा एम बी एस स्पर्धा विश्व त्या सुद्धा ही पी डी एफ मी सर्वांसाठी उपलब्ध करून देईन या ठिकाणी थांबतो धन्यवाद